आहेरवाडी येथे शेतीच्या वादातून गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी चौगा भावंडांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी जन्मठेपीची शिक्षा व दंड ठोठावला आहे बप्पू उर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे बसवराज महादेव दिंडोरे सिद्धाराम महादेव दिंडोरे शिवानंद महादेव दिंडोरे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत मल्लिकार्जुन धोंडप्पा दिंडोरे राहणार आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर असे खून झालेल्याचे नाव आहे मधुकर दोंडापा दिंडोरे यांनी फिर्याद दिली होती मधुकर दिंडोरे व मयत मल्लिकार्जुन दिंडोरे त्यांची बहीण मिटवला म्हणून शरणप्पा दिंडोरे बसवराज दिंडोरे शिवानंद दिंडोरे यांनी वस्तीवर येऊन मल्लिकार्जुन यांच्याशी वाद घालत भांडण काढले या भांडणात शर्णप्पा दिंडोरे यांनी आपल्या जवळील बंदुकीतून मल्लिकार्जुन यांच्यावर गोळ्या झाडल्या डोक्यात गळ्यावर गोळ्या लागल्याने त्यांच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात चोगांवर समोर गुन्हा दाखल करण्यात आला होता यात चौदा साक्षीदार तपासण्यात आले यातील सहा साक्षीदार फुटले सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दोन रुपये दंड ठोठावला मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख प्रमाणे आठ लाख रुपये देण्याचे आदेश दिले यात सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट देशमुख अॅडव्होकेट फताटे अॅडव्होकेट लोंढे पाटील अॅडव्होकेट रिसबुड यांनी काम पाहिले गोळीबार करून खून केल्याच्या प्रकरणात यातील आरोपी बप्पू उर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे बसवराज महादेव दिंडोरे सिद्धाराम महादेव दिंडोरे आणि शिवानंद महादेव दिंडोरे सर्व राहणार आहेरवाडी दक्षिण सोलापूर यांना आज सोलापुरातील जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती पांढरे मॅडम यांनी खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि मैताच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये म्हणजे एकूण आठ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केलेले आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक एकोणीस तीन दोन हजार सतरा रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास यातील मयत आणि त्यांचे भाऊ मधुकर धोंडप्पा दिंडोरे व इतर तिघे भाऊ असे त्या ठिकाणी त्यांच्या घराजवळ दिंडोरे वस्तीजवळ गप्पा मारत उभारलेले असताना यातील आरोपी बप्पू उर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे तसेच बसवराज महादेव दिंडोरे सिद्धाराम महादेव दिंडोरे आणि शिवानंद महादेव दिंडोरे हे सर्व त्या ठिकाणी आले आणि मैताची बहीण भगिरीथी यांच्यामध्ये आणि मैतांमध्ये शेताच्या वाटणीबद्दल या ठिकाणी वाद सुरू होते चर्चा सुरू होती सदरचे वाद या आरोपींनी परस्पर का मिटवले असा या ठिकाणी या फिर्यादी व मैताबरोबर वाद घातला या आरोपींचं त्या मैताची किंवा ते भागीरथी यांच्या वाटण्याला येणारी शेतजमीन घेण्याचा या आरोपी लोकांचा उद्देश होता तो उद्देश त्या ठिकाणी सफल होणार नव्हता आणि असे परस्पर तुम्ही वाद आम्हाला न विचारता का मिटवले याबाबत या सर्व आरोपींनी मैताशी व फिर्यादीशी हुज्जत घातली आणि या कारणावरून आरोपी बप्पू उर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे यानं फिर्यादी व मैताच्या दिशेने या ठिकाणी गोळीबार केला आणि त्याच्या बंदुकीतून त्यांना गोळ्या झाडल्या त्या सदरच्या गोळ्या यातील मैताच्या डोकीमध्ये या ठिकाणी लागल्या आणि तो गंभीररित्या जखमी झाला त्यानंतर त्याला उपचाराकरता आश्विनी हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी तो मृत्युमुखी पडलेला होता याबाबतची फिर्याद वळसंग पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीने नोंदवली असता पोलिसांनी संपूर्ण या गुन्ह्याचा तपास करून यातील अधिकारी श्री वर्धन यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले परंतु दुर्दैवानं सरकारच्या दुर्दैवानं यातील महत्त्वाचे सहा साक्षीदार या ठिकाणी सा फुटले होस्टेल झाले त्यांनी सरकार पक्षात साथ दिली नाही परंतु सरकार पक्षाने चातुर्याने त्या साक्षीदारांची साक्ष या ठिकाणी नोंदवली नाही आणि फक्त मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की यातील हे महत्त्वाचे सहा साक्षीदार फुटलेले आहेत ते सरकार पक्षात सहाय्य करण्यास तयार नाही आहेत त्यामुळं सरकार पक्ष यांची साक्ष नोंदवणार नाही आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅलेस्टिक रिपोर्ट म्हणजे हा जो ही जी बंदूक वापरलेली होती गुन्ह्यामध्ये ती बंदूक या ठिकाणी केमिकल अॅनालायझर जे असतात एक्सपर्ट बॅलेस्टिक एक्सपर्ट त्यांच्याकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आलेली होती त्यांची साक्ष याच्यामध्ये महत्त्वाची ठरली जी बंदूक या ठिकाणी गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती बंदुकीची मालकी या आरोपीची असल्याने आणि त्याच बंदुकीतून ज्या गोळींनी